निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे। या वादळाचा मुंबईतील किनारपट्टीलगतच्या नागरिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी वादळाच्या कालावधीत बाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलेले आहे। चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका असंही त्यांनी सांगितलं। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे। हे चक्रीवादळ 3 जून रोजी पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। येत्या 3 दिवसात मुंबईत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। दादर माहिम चौपाटी पे बहुत से यंत्रणा सज्ज है, जैसे कि कोस्ट गार्ड, फायर ब्रिगेड्स, बीएमसी वर्कर्स बहुत सारे, और सफाई वर्कर्स भी अपने काम कर रहे हैं। यहाँ लोगों को आना नहीं है, पहली बार अपने घरों में रहना है, और लॉकडाउन तो चालू है, मगर फिर भी यहाँ जो समुंदर किनारे आने का जो आशंका जताया जा रहा है तो बहुत ही कम दिख रहा है, क्योंकि समुंदर का पानी का जो बहाव है वो थोड़ा सा लेवल बढ़ा हुआ है। तो घबराने की ऐसी कोई बात नहीं है, और आपके लिए सभी यंत्रणा सज्ज किए हुए हैं। एकीकडे मान्सून उत्तर केरळपर्यंत दाखल झालाय, तर तामिळनाडूच्या समुद्रात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याचं शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ही शक्यता वर्तवली आहे। या चक्रीवादळाची दिशा महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीकडे वळू शकते। चक्रीवादळाचा अंदाज घेऊ लागल्यामुळे हवामान खात्यानं माहितीसह धोक्याचा इशारा दिलाय। दरम्यान हवामान तज्ज्ञांचा वादळाच्या इशाऱ्याबाबत नेमकी काय म्हटलंय आपण ऐकूया। कन्नूरपर्यंत केरळच्या म्हणजे उत्तर केरळपर्यंत तो दाखल झालेला आहे, आणि त्याचबरोबर एक कमी दाबाचं क्षेत्र जे डिप्रेशनच्या रूपात अरबी समुद्रामध्ये आहे, त्याचं पुढच्या काही वेळामध्ये पुढच्या काही काळामध्ये डीप डिप्रेशन होऊन त्याचं चक्रीवादळामध्ये पण रुपांतर होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवलं आहे। आणि सर्वसाधारणतः त्याची दिशा जी असेल, पुढची दिशा ती महाराष्ट्राच्या उत्तर कोकण किनारपट्टीच्या आणि दक्षिण गुजरातच्या भागामध्ये असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईची आपण ही परिस्थिती पाहिली, राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी या वादळाचा प्रभाव आहे त्या त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ती सुद्धा बघूयात। सिंधुदुर्गपासून सुरुवात करूया। सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। दुपारनंतर परिस्थिती बिघडू शकते असा अंदाज वर्तवला जातोय। किनारपट्टीवर 40 किलोमीटर वेगानं वारे वाहू लागलेत, त्यामुळे सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागाला वादळाचा तडाखा बसण्याची भीती आहे। सकाळपासून कोकणातील समुद्र किनाऱ्याला उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळतंय, त्यामुळे किनारपट्टीच्या भागातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।